पुण्यामधील प्रभाग क्रमांक 23 ब मधील पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका संगीता राहुल तिकोणे यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 17 डिसेंबर 2016 रोजी होणार आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 ब मधील पुणे मनपाच्या नगरसेविका संगीता राहुल तिकोणे यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 17 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळेस कैलासवासी विजया कैलास तिकोणे उद्यान, संघमित्र बुद्धविहार आणि शेख सल्ला दर्गा दफनभूमी बाजूखाना याचे उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या शुभहस्ते शनिवारी 17 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुणे मनपाच्या नगरसेविका संगीता तिकोणे यांनी दिली आहे. नमस्कार, मी संगीता राहुल तिकोणे, प्रभाग क्रमांक 23 ब मधली नगरसेविका आहे. आता आपण जे बागेचं दृश्य पाहत आहात, यापूर्वी या ठिकाणी अगदी मोकळं रान होतं, मोठं टेकड होतं आणि खूप म्हणजे वाईट अवस्था होती. गेली 30 वर्षापासून हा रखडलेला प्रकल्प होता उद्यानाचा आणि तो आपण मार्गी लावण्यासाठी 3 वर्षात पुरेपूर प्रयत्न केले. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आपल्याला हे काम करताना, म्हणजे इथे बरेचसे वाईट गोष्टी व्हायच्या. ह्या जे मोकळं जे होतं तिथं अतिक्रमण केलेलं होतं काही लोकांनी, त्याच्यामध्ये जुगार वगैरे अशा गोष्टी घडत होत्या. प्रभागामध्ये उद्यानाव्यतिरिक्त हे उद्यान तर माझ्यासाठी खूप मोठा होता. हा 30 वर्षापूर्वी रखडलेला विषय होता. बरेचशा म्हणजे लोकांनी प्रयत्न केले, नगरसेवक होऊन गेले, आमदार होते इथे, पण हा विषय कधीच मार्गी लागला. पण हा आपण अगदी म्हणजे प्रयत्न करून हा मार्गी लावलेला विषय आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण बुद्धविहार बांधलेला आहे धुमजली, तिथं आमचा हा बुद्ध हा समाज फार मोठा आहे. तर त्यांच्यासाठी बुद्धविहार बांधलं, एक समाज मंदिर बांधलं, तिथे महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग चालू आहेत, अंगणवाडी चालू आहे, तर त्यांची ती व्यवस्था आपण करून दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त आमच्या इथं जुनाच नागझरी नाला आहे, गेली 40 वर्ष त्याचाही कधी विकास झालाच नाही. नागझरी नाला नदीपात्राला जोडलेला असल्यामुळे प्रत्येक वेळी पावसाचं पाणी वाढलं की त्या नागझरी नाल्याचं पाणी वाढून आजूबाजूच्या घरांमध्ये शिरायचं. आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होते, म्हणजे वरपर्यंत झाडी, तिथे साप येणं, प्राणी निघणं, असे प्रकार घडायचे. त्यातूनही आपण तो नागझरी नाला इतका छान स्वच्छ केला की अगदी म्हणजे तिथे लोक बसू शकतात इतक्या परीने चांगला केलेला आहे. आत्ताच आपण म्हणजे जसं निवडून आलो आहे तसा वाहतुकीचा हा प्रश्न आहेच. हा आपला 100 फुटी रस्ता आहे आजूबाजूचा, हा जो आहे 100 फुटी रस्ता आहे आणि इथं जुना बाजार पण भरतो. हा खूप जुना आहे जुना बाजार, तर वाहतूक कोंडी दर आठवड्याला 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि PMC चा बसस्टॉप जवळ असल्यामुळे इथून मोठ्या बसेस मोठ्या प्रमाणावर जातो. तर डेंगळे पुलावरनं जाताना एकदा म्हणजे धोकादायकरीत्या त्या खाली पण पडली असती बस, तर त्यासाठी आपण 3 वर्षात पाठपुरावा केला आहे आणि डेंगळे पुलाला सबपूल व्हावा म्हणून प्रयत्नात होतो आणि तो मान्यही झालेला आहे. म्हणजे आता काही दिवसात त्याचं भूमिपूजन पण होईल नवीन पुलाचं आणि आता जुना पूल दुरुस्ती पण होतो, म्हणजे दोन्ही गोष्टी घडतात चांगलं. आपण महिलांसाठी एक नवीन शौचालय बांधलं आहे सूर्या हॉस्पिटलपाशी. हा खरं तर महिलांसाठी खूप मोठा प्रश्न इश्यू आहे की बऱ्याच ठिकाणी बाजारपेठा आहेत, मोठे बस स्टॉप आहे, तिथं त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही. तर त्या धर्तीवरती आम्ही तिथं एक प्रायव्हेट बस स्टॉप होतात ते काढून तिथे आम्ही महिलांसाठी शौचालय उभारलं आहे. आत्ता आपण जे उद्यान पाहतो आहे अगदी छोटासाच एरिया आहे हा उद्यानाचा, पण त्याच्यामध्ये आपण नागरिकांसाठी पुरेपूर सुविधा देता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी आपण खेळणी बसवलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि महिलांसाठी खास करून ओपन जिमची व्यवस्था इथं केलेली आहे. हा मोठ्या प्रमाणावर जॉगिंग ट्रॅक 2 राऊंडमध्ये आपण केलेला आहे, जेणेकरून सकाळी त्यांना जॉगिंग करता येईल याचा पण आपण इथं जॉगिंग ट्रॅक केलेला आहे. आणि आपण हे जे उद्यान पाहतो ह्याचं बुद्धविहार आणि दफनभूमी असे तिन्ही उद्घाटन आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आम्ही तिन्हीचं उद्घाटन घेत आहोत आता 17 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी बालमेळावाही घेत आहे मुलांसाठी. नियोजन तसं आहे 17 तारखेला 5 वाजता आम्ही बुद्धविहारचं पहिलं उद्घाटन करत आहोत, त्याच्यानंतर वजूखाना दफनभूमीचं उद्घाटन आहे आणि हे आमचे सासूबाई स्वर्गीय विजया कैलास उद्यान
त्यांच्या नावाने आम्ही उद्यानाला नाव दिलेलं आहे. त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे. गेल्या 30 वर्षापासून रखडलेल्या बागेचे काम संगीता तिकोणे यांनी करून दाखवल्याने त्याबद्दल त्या प्रभागामधील नागरिक त्यांचे कौतुक करतात. तसेच त्यांनी अजून असे भरपूर काम करून लोकांचा विश्वास संपादन केलाय. बागेच्या कामाबरोबरच त्यांनी बुद्धविहार आणि दफनभूमीमध्ये आलेल्या लोकांसाठी सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. 17 डिसेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर 18 डिसेंबर रोजी पुणे मनपाच्या नगरसेविका संगीता तिकोणे यांनी बाल मेळाव्याचे आयोजन केले. मी राहुल तिकोणे, प्रभाग क्रमांक 23 मध्ये माझी मिसेस नगरसेविका आहे संगीता तिकोणे. खरं सांगायचं म्हणजे आता हा बऱ्यापैकी गार्डनचा भाग विकसित केला आहे. आता आमची जी आमच्या प्रभागामध्ये जो 80 ते 90% ड्रेनेज लाईन आम्ही बदली केली. ज्या छोट्या लाईन होत्या त्या कमी व्यासाच्या होत्या. आता आम्ही मोठ्या व्यासाच्या टाकून जवळजवळ 80 ते 90% आम्ही नागरिकांचा भार आम्ही कमी केला. दुसरी गोष्ट, हा वाड्यांचा जो प्रश्न होता आहे तो फार मोठा प्रॉब्लेम होते. ॲक्च्युली वाड्यांची एरिया कमी आणि भाडेकरू जास्त आणि FSI तेवढा तो बिल्डर लोकांना काय मिळत नाही आणि तो प्रॉब्लेम आहे तसंच राहिलेला आणि ती डेव्हलपमेंट आहे तशी राहिली. इथून पुढची जी काय आमची कामं, आमचा प्रयत्न असाच राहील की ह्या हे वाडे जुने कसे डेव्हलप होतील ह्याचं जास्त आम्ही भर आम्ही देणार आहोत. भविष्यात म्हणजे आमचा जो गाडीचा जुना बाजार जो आमचा जो भाग आहे हा फार मागासवर्गीय मागासलेला भाग आहे. तिथं डेव्हलपमेंट होणं फार जरुरीचं आहे. गेले कित्येक वर्ष लोक तिथं राहतात, तिथं त्यांना मुलं झाली, त्यांना आता नातू झाले, फार आता त्यांना त्या गोष्टीचा म्हणजे कंटाळा आला आहे. ते प्रत्येक येणाऱ्या नगरसेवकांकडे ह्याच आशेने बघतात की आम्हाला कधी नवीन घरात राहायला मिळेल. तर आमची हे इथून पुढे आमचाही असा प्रयत्न राहील की जास्त जास्त झोपडपट्टी डेव्हलपमेंट करून पुनर्वसन करून त्यांना लवकर लवकर घर कशी मिळतील ह्याचा आम्ही जास्त प्रयत्न करतो. आणि अजून काही दोन महत्त्वाची कामं झाली तुमच्या? दोन महत्त्वाची कामं म्हणजे एक आमच्या आता हा पाठीमागे बघा दर्गा आहे, शीख सल्ला दर्गा. हा गेले जवळजवळ 700 वर्षापासून याचा इतिहास आहे. तर ह्याची डेव्हलपमेंट बऱ्यापैकी थांबली होती. आज जरी कोणी दफनभूमीमध्ये आलं तर कधी पाऊसामध्ये याच्यामध्ये ते त्यांचं क्रियाक्रम ज्या काय आहेत त्या करतात, पण त्यांना थांबायला जागा नव्हती. त्यामुळे आम्ही तिथे त्यांना उभं राहण्यासाठी तिथे आम्ही शेड केली. दुसरी गोष्ट, तिथली बाजूची जी भिंत आहे त्या भिंतीमध्ये म्हणजे ड्रेनेज पाणी तिथे यायचं, आम्ही ती भिंत उभारून आम्ही पॅक केलं आणि नव्यानं बंद केलं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तिथं वजूखाना तयार केला की येणाऱ्या सगळ्या लोकांना त्याचा लाभ घेता यावं म्हणून असं आम्ही हे नवीन हे काम केले. दुसरं गार्डनचं तर काम तुम्हाला ते सांग. पुढील नियोजन म्हणजे बऱ्यापैकी जो सोमवार पेठ हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेला आहे, रस्ते विकसित झालेले आहेत. तिथलं थोडा वाड्यांचा प्रश्न आहे तेवढाच. तर म्हणजे हा आमचा जो भाग आहे हा झोपडपट्टी ह्या आमच्या 23 मध्ये हा जो आता आहे जो आता दोन प्रभागाने हे जोडलेले आहे तिथं ही जास्त गरजेची आहे. झोपडपट्टी पुनर्वसनचा हा भाग जास्त हा फक्त भाग मोठा महत्त्वाचा आहे. ते डेव्हलपमेंट होणं फार महत्त्वाचं आहे. यावर्षी आम्ही आमच्या प्रभागात खूप कामं केलेली आहे आणि लोकांना पण अशी आशा वाटते की इथून पुढची कामंसुद्धा आमच्याकडनं ते अपेक्षित करतात की अशी आत्ता आम्ही आमच्या प्रभागात कामं केलेली आहे अशीच कामं त्यांच्याही प्रभागात झाली पाहिजेत या अपेक्षेने लोक आमच्याकडे पाहतात आणि त्या हिशोबाने आम्हाला नक्कीच आम्हाला ते सगळे सहकार्य करणारच. पुढील निवडणूक साहेब आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लढणार आहोत आणि आम्ही 100% आम्हाला खात्री आम्ही निवडून येणारच. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.